नमस्कार, आदितीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट चकली। चला तर मग बनवायला घेऊया। तर त्यासाठी इथे एका पॅनमध्ये मी अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे, ती आपण व्यवस्थित रोस्ट करून घेऊया। लो फ्लेमवरती आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे, ड्राय रोस्टच करायची आहे। मूग डाळ भाजून झालेली आहे, थंड झालेली आहे। आता मिक्सरमध्ये आपण त्याचे पीठ करून घेऊ। मूग डाळीचे पीठ बनून झालेले आहे। आता एका भांड्यामध्ये 2 कप तांदळाचे पीठ, मूग डाळीचे पीठ आणि गरम तेल 4 टेबलस्पून घेतलेले आहे मी, हे आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तेल खूप गरम आहे म्हणून मी आधीच चमच्यानेच करत आहे। आता हाताने आपण सर्व मिक्स करूया। तेल पूर्ण पिठाला व्यवस्थित लागले पाहिजे। आता यामध्ये 2 टेबलस्पून लाल तिखट, हळद 1 टीस्पून, तीळ 2 टीस्पून, हिंग 1/2 टीस्पून, ओवा, जिरा आणि धणे मी इथे प्रत्येकी 1 चमच घेतलेले आहेत आणि रोस्ट करून त्याची पावडर करून घेतलेली आहे, मीठ चवीप्रमाणे। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता यामध्ये गरजेप्रमाणे गरम पाण्याचा वापर करून आपण पीठ मळून घेऊ। पीठ मळायला पूर्ण गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। इथे एवढे पीठ मळण्यासाठी मला 1.5 कप पाणी लागलेले आहे। पीठ आपल्याला सॉफ्ट मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झालेले आहे। आता चकलीच्या भांड्याला आतून तेल लावून घेऊया, त्यामुळे काय होईल, आपले चकलीचे पीठ आतमध्ये चिकटणार नाही। बाकीचे उरलेले पीठ आपल्याला कपड्याने झाकून ठेवायचे आहे। आता आपण चकल्या बनवायला घेऊ। हे पहा, तयार आहेत। मी तेल गरम करत ठेवलेले आहे, तेल चांगले गरम झालेले आहे। आता आपण चकल्या तळण्यासाठी घेऊ। तुम्ही पाहू शकता तेल चकल्या टाकल्यानंतर किती बबल्स आलेले आहे, तेल चांगले गरम झालेले आहे। पण चकल्या तळताना आपल्याला फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि दोन्ही साईडने टर्न करून आपल्याला चकल्या दोन्ही साईडने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तुम्ही पाहू शकता आता बबल्स एकदम कमी झालेले आहेत आणि चकलीचा कलरही बदललेला आहे। तर आपल्या चकल्या तळून तयार आहेत, चांगल्या क्रिस्पी झालेल्या आहेत। त्या आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊ, म्हणजे एक्स्ट्राचे पण जे काही तेल असेल तेही निघून जाईल। अशाच प्रकारे मी सर्व चकल्या तळून घेते। ह्या चकल्या अजिबात बिघडत नाहीत आणि तेलात तुटतही नाही आणि झटपट होतात। खाण्यासाठी तयार आहे खमंग कुरकुरीत चविष्ट अशी चकली। माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा। माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।